तुम्ही अनेकदा शेतामध्ये विजेचे मनोरे किंवा डीपी उभारलेला पाहिला असेल. विजेच्या या डीपी किंवा टॉवरमुळे शेतातील बरीच जमीन ही अडकून राहते. या ठिकाणी ना कोणतं पीक घेता येतं ना कोणत्या दुसऱ्या गोष्टी करता येतात. परंतु या डीपीचा किंवा टॉवरचा कोणता मोबदला शेतकऱ्याला मिळतो का, याविषयी कायद्यात कोणती तरतूद करण्यात आली आहे का, असे अनेक सवाल तुमच्या देखील मनात कित्येकदा आले असतील. याच प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. नमस्कार, मी विकास आणि तुम्ही पाहत आहात बातमी व्हिडिओज. 2003 मध्ये देशात वीज कायदा आला. 2005 मध्ये त्यात काही रेग्युलेशन आले. त्यात शेतातून लाईन किंवा ट्रान्सफॉर्मर असेल तर कंपनीने संबंधित शेतकऱ्याला जमिनीचं भाडं द्यावं अशी तरतूद होती. पण त्या काळी राज्यातल्या एकाही शेतकऱ्याने या तरतुदीखाली मोबदल्यासाठी अर्ज केला नाही आणि मग पुढे ही तरतूद रद्द करण्यात आली. त्यामुळे शेतातील विजेच्या छोट्या लाईन्स किंवा डीपीसाठी मोबदल्याची कोणतीही तरतूद नाही. महाराष्ट्रात महापारेषण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी आणि इतर खासगी पारेषण कंपन्यांकडून विद्युत वाहिन्यांचं जाळं टाकलं जातं. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वीज नेण्यासाठी हे गरजेचं असतं. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मनोरे म्हणजेच टॉवर उभारले जातात. महाराष्ट्र सरकारने 1 जानेवारी 2010 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार शेत जमिनीत 66 ते 765 केव्ही क्षमतेच्या पारेषण वाहिन्यांसाठी टॉवर उभारला जात असेल तर त्यासाठीच्या मोबदल्या संदर्भात आदेश जारी केले आहेत. त्यानुसार जमीन कोरडवाई असेल तर टॉवरसाठी जेवढी काही जमीन व्यापण्यात आली तेवढ्या क्षेत्रफळासाठी त्या भागातील सरकारी बाजारभावाच्या 25% मोबदला निश्चित करण्यात आला आहे. बागायती व फळबागांच्या जमिनीसाठी हा मोबदला रेडी रेकनरच्या 60% इतका निश्चित करण्यात आला आहे. यानंतर सरकारने 2017 साली एक नवीन शासन निर्णय पारित केला. त्यानुसार टॉवर खालची जमीन आणि विजेच्या तारेखाली येणाऱ्या जमिनीचा मोबदला देण्यासंदर्भात नवीन धोरण लागू केलं. ते आज तागायत लागू आहे. या धोरणानुसार तुमच्या शेतात 66 ते 765 केव्ही क्षमतेच्या पारेषण वाहिन्यासाठी टॉवर उभारण्यात आला असेल तर सुरुवातीला टॉवरनं व्यापलेल्या जमिनीचं क्षेत्रफळ मोजलं जाईल. त्यानंतर त्या क्षेत्रफळासाठी तुमच्या भागातील रेडी रेकनर दराच्या 2x मोबदला दिला जाईल. मोबदल्याची ही रक्कम 2 समान टप्प्यात देण्यात येईल. पहिल्या टप्प्यातील मोबदल्याची रक्कम ही टॉवरच्या पायाभरणीनंतर तर दुसऱ्या टप्प्यातील मोबदला हा टॉवरचं काम पूर्ण झाल्यानंतर देण्यात येईल. परंतु तुमच्या शेतात टॉवर उभारला गेला नसेल आणि फक्त लाईनच्या तारा जात असतील तर तेव्हाही तुम्हाला मोबदला मिळू शकतो. यामध्ये टॉवर टू टॉवर जोडण्यासाठी वायरची जी लाईन जाते तिला वायर कॉरिडॉर असं समजलं जातं. या कॉरिडॉरच्या खाली जेवढी जमीन येते त्या जमिनीसाठी रेडी रेकनर दरच्या 15% मोबदला दिला जाईल असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलंय. आता या मोबदल्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा, तर ज्या व्यक्तीच्या शेतात आणि ज्या सर्वे नंबरमध्ये टॉवर उभारायचा असतो त्या व्यक्तीला या संबंधित आधीच माहितीपर नोटीस दिली जाते. त्यानंतर मग 2017 सालच्या धोरणाप्रमाणे त्याला मोबदला दिला जातो. परंतु काही कारणास्तव एखादी व्यक्ती संपर्क बाहेर असेल तर ती नंतर महापारेषणच्या स्थानिक कार्यालयात मोबदल्या संदर्भात अर्ज करू शकते. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. बातमी व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. धन्यवाद.